नमस्कार दर्शको, मनसोक्त या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखांशी व्यक्तिमत्वांशी आपण बातचीत करत असतो आणि मनसोक्त गप्पा मारत असतो. ना भेटत आहोत ना एका चांगल्या व्यक्तिमत्वाला. नक्कीच आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर आपल्यालाही साक्षात्कार होईल की खरंच एका चांगल्या व्यक्तिमत्वाचं आज आपल्याला परिचय झालेला आहे. ते व्यक्ती म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे जिल्हा परिषद परभणीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अर्थात कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत शिवानंद टाकसाळे. नमस्कार. एक शिकलो करोनाच्या याच्यामध्ये की या शास्त्रज्ञांनी डॉक्टर्सनी तज्ज्ञांनी सांगितलंय की करोनाची लक्षणं दिसताच तपासण्या करा. आम्ही नेमकं ते करत नाही. म्हणून मी माझ्या अनुभवून सांगतो की करोनाच्या लक्षणापैकी खोकला आला असेल, ताप आली असेल, प्रचंड अंगदुखी असेल, जुलाब असतील, अशा वेळेस तात्काळ तपासणी करणे. परंतु जर आपण अंगावरच काढलं आणि डॉक्टरला तज्ज्ञांना दाखवलं नाही किंवा RT-PCR तपासणी किंवा अँटीजेन तपासणी याला जर घाबरलो तर पॉझिटिव्ह असल्यानंतर पुढचे जे प्रयास आहेत ते फार भयानक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की करोनाला भ्यायला नाही पाहिजे. करोनाच्या तपासण्या वेळीच जर केल्या तर आपण पॉझिटिव्ह असलो तरी काही अडचण नाही. परंतु करोनाची लक्षणं आहेत आणि लक्षणं असून आपण अंगावर काढली आणि त्या तपासण्या केल्या नाही, मग मात्र पुढचा जो एखाद्या आठवड्याचा कालावधी असतो तो असा वाईट असतो. आणि एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर लक्षणं जास्त वाढल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरची सुद्धा अवस्था हातबलता होते. मग ते वेगवेगळे प्रयोग करतात बिचारे. पण त्यापेक्षा माझं म्हणणं आहे करोनाची लक्षणं हेरा. ताप आला दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरकडे जाऊ नका, करोनाची टेस्ट करून घ्या. प्रचंड अंगदुखी व्हायला लागली तपासणी करून घ्या. खोकला लागला तपासणी करून घ्या. आणि माझी सर्वांना नम्र विनंती नागरिकांना, तपासणी करण्यामध्ये कुठलाही अडचण नाही, कुठलीही समस्या नाही किंवा तपासणी केल्यामुळे आमचं कोणतंही नुकसान होत नाही. उलट तपासणी न केल्यामुळे जे पुढचं नुकसान होणार आहे ते मात्र आपण टाळू शकतो. एवढं मात्र माझी सगळ्यांना विनंती आहे. आज जवळपास 50,000 पेशंट्स आपले पॉझिटिव्ह होते परभणीचे. त्यातले 1200 पेशंट्सला आपल्याला दगावलं. काही पेशंट्सना नवीन म्युकर मायकोसिस नावाचा आजार होऊ लागला आहे. तो आजार आपल्याकडे येणार नाही याची आपण प्रचंड दक्षता घेतो आहे. तर मला या बाबतीत हे सांगायचं आहे. राहिला प्रश्न, तुम्ही सांगितलं काही हेराफेरी समाजामध्ये ज्या अशा प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्ती आपण वेळीच तुम्ही आम्ही प्रसारमाध्यमांनी लक्षात आणून देऊन त्याला आपण पायबंद घातला पाहिजे. राहिला प्रश्न प्रसारमाध्यम आणि त्याच्यावर येणाऱ्या बातम्या, मला असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो ना चांगले तेवढे घ्यावे. विषय मी थोडंसं पुढे नेतो की जसं आपण सांगितलं की TV काय बघायचं काय नाही बघायचं ते आपण ठरवलं पाहिजे. परंतु समाजातला एक मोठा वर्ग आहे की ज्याला ही आवड निवड नाही त्याला करता येत. आणि विशेष करून एक समाजाची मानसिकता जरी आपण बघितली की जे निगेटिव्ह आहे ते जास्त माणूस लगेच समोर येतो. या अनुषंगानं आता सध्या सोशल मीडियाचा खूप मोठा जमाना आहे आणि सोशल मीडियाचा इम्पॅक्टसुद्धा खूप मोठा आहे. अगदी गरीब माणसाकडे सुद्धा अँड्रॉईड फोन आहेत, त्यांच्याकडे नेटपॅक आहे. प्रशासनानं या सोशल मीडियाला हाताशी धरून आपण जे आता बोललात अशा प्रकारचं प्रबोधन किंवा आपण त्याला म्हणून की कोरोना अवेअरनेस आणि त्या संदर्भामध्ये कोरोना साक्षर करण्याच्या बाबतीत जर अशी एक प्रशासनानं मोहीम हाती घेतली सोशल मीडियाचा याला चांगला याला उपयोग होऊ शकतो. सर, एकंदर परभणी जिल्ह्याच्या सर्व समाजामध्ये प्रशासनाबद्दल एक तिरस्कार निर्माण झालेला आहे. मीडियाचं आमचं कामच हे असतं की जनमानसामचं काय मत आहे ते प्रशासनापर्यंत पोहोचवायचं, प्रशासनाचं काय मत आहे ते जनतेपर्यंत पोहोचवायचं. साधारणपणे कंपेअर केलं जातं की बा आमच्याकडे एवढे रुग्ण निघत आहेत, शेजारच्या जिल्ह्यामध्ये कंपॅरेटिव्हली जास्त रुग्ण निघत आहेत, तिथे मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. मात्र तिकडे जे तर लॉकडाऊनची अंमलबजावणी ज्या पद्धतीनं होते त्या मानानं आमच्याकडे खूप प्रशासनाबद्दल शासनाबद्दल जनसामान्यामध्ये आणखी चीड निर्माण होते. आणि आता कसं झालं सर, जवळपास मार्च महिन्यापासून आतापर्यंत जर आपण बघितलं तर साधारणपणे हार्डली 12 ते 14 दिवस आमचा बाजारपेठ काही प्रमाणामध्ये उघडी राहिलेली आहे. आणि हे सगळे हातावर पोट असतील लोक मान्य आहे. पॅन्डेमिक कंडिशनमध्ये कठोर निर्णय प्रशासनाला घ्यावे लागतात, त्यासाठी त्यांना अधिकारही प्रदान केलेले असतात. परंतु शेवटी हे सगळे अधिकार आणि जनतेसाठीच करायचे ना. मी निश्चित सांगेन की हे एक जिल्ह्याची एक टीम असते, एक डिझास्टरची टीम असो किंवा आमची एक कोविडच्या बाबतीत वॉरियरची टीम असो, ह्या सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय असतो. आणि जिल्हाधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, सर्व म्हणजे माननीय पालकमंत्री महोदय, ह्या सगळ्यांशी आदान प्रदान चर्चा करून आणि जिल्ह्याची सिच्युएशन घेऊन
हे सगळे लॉकडाऊनचे किंवा हे डिसिजन घेतलेले असतील. माझं असं म्हणणं आहे की आपल्याला आपल्या सगळ्या 22 लाख लोक आहे आपण परभणीतले, आपल्यातला कुणी व्यक्ती दगावू नये ही एक प्रचंड मानसिक भावना होती. उत्सव आहेत किंवा धार्मिक कार्यक्रम आहेत किंवा सामाजिक कार्यक्रम आहेत, हे आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या करत आलेलो आहोत. परंतु या पिरियडमध्ये हे अशा पद्धतीनं थोडं लॉकडाऊन करणं महिन्यामध्ये होते गरजेचं, अतिशय प्रचंड वाईट होते. मला आठवतं आहे की दर दिवशी 25 ते 30 मृत्यू आपले जायचे आणि या परिस्थितीला बघताना डोळ्याला पाणी यायचं आणि पिळवटून जायचं मन की हे नेमकं आम्ही काय बघतो आहे. म्हणजे मला आठवतं आहे ITIमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस हे सगळे डेड बॉडीज बाहेर काढत असताना ना त्यावेळेस असं मन सुन्न व्हायचं. त्यामुळे माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण निसर्गातून आलेली एक माणसं आहोत, मानव आहोत, ह्या देशाचे नागरिक आहोत. प्रथमतः आपलं प्राथमिक कर्तव्य हे आहे की मी माझ्या माणसांची संरक्षण करणे, हिफाजत करणं, मी मेरे मुल्क के सभी चीजों को सब इंसानों की हिफाजत करणं ही मेरा फर्ज आहे. दिलगिरी व्यक्त करेल की आपण म्हणालात की आमच्या काही नागरिकांना होऊ शकतं ह्या सगळ्यांमध्ये काही ज्यांचं पोट हातावर आहे, गाडेवाले असतील, टपरीवाले असतील, मजूर असतील, जरी आपल्याला तसं एखाद्याला हट झालेलं असलं परंतु तो कर्तव्याचा कर्माचा भाग होता आणि त्या लोकांना संरक्षित करण्याचा भाग होता असं मला वाटतं. पण जेव्हा ह्या समितीमध्ये कोऑर्डिनेशनचा अभाव दिसतो अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं? उदाहरण मी तुम्हाला देईन, उदाहरण देईन की जेव्हा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला तिथे आरोग्यविषयक बैठक बोलावली होती, 50% कर्मचारी अनुपस्थित होते. त्यावर जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं तर सिव्हिल सर्जन म्हटलं की नाही त्या लोकांना आम्ही मेसेजच कम्युनिकेट झाला नाही. एक दुसरी गोष्ट, या जिल्हा रुग्णालयामध्ये पहिला आपला ऑक्सिजन प्लांट आला होता रिफिलिंग प्लांट, त्या ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटचे छोटे छोटे पार्ट चोरीला गेले म्हणून तो प्लांट बंद होता, याची जाणीव ना कलेक्टर साहेबांना होती ना पालकमंत्र्यांना होती. दोन, तिसरी गोष्ट, जेव्हा जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये आपण ऑक्सिजन हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लॅन तिथं बसवला, त्या संदर्भामध्ये माननीय विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेबांनी स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या, कंपनीचे इंजिनियरसुद्धा आलेले होते, टेक्निकल गाईडलाईन त्यांनी दिलेल्या होत्या की तिथे ऑक्सिजनच्या प्लँटमध्ये पाईपलाईनमध्ये कुठेही स्टेनलेस स्टीलचाच पाईप पाहिजे आणि त्याला कोल्ड वेल्डिंग करायला लागते. असं असताना तिथे PVCचे पाईप बसवले आणि पाईप बसवल्यानंतर तिथे जी दुर्घटना घडली, कर्मधर्म संयोगाने किंवा सुदैवाने त्यामध्ये काही जास्त मोठी हानी झाली नाही, परंतु अशा प्रकारचे अक्षम्य दुर्लक्ष होतात. हा कोऑर्डिनेशनचा अभाव आहे असं आपल्याला वाटत नाही, कारण असं असेल तर काय केलं पाहिजे? तुम्ही जर जिल्हाधिकारी असता, अध्यक्ष असता, मला मी याच्याशी मान्य करत नाही. कारण काय, जिल्ह्यातले जवळपास 22 लाख लोक आपण सगळे हे सगळे आणि ह्याचं नियोजन करताना सगळे हे एकत्रित समन्वयानेच केलेलं असतंय, समन्वयानेच केलेले आला असेल त्याच्याबद्दल मला सांगता येणार नाही. परंतु माझा मागच्या डिसेंबरपासून आजपर्यंतचा अनुभव की परभणीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय प्रामाणिकपणे परफेक्टली झालेल्या आहेत. आपण जे म्हणतात ती घटना एका वेळेस असू शकेल, पण मला त्याच्याबद्दल मला डिटेल माहिती घेऊन